भरतनाट्यम ही दक्षिणी शैली वाढली जोपासली गेली ती दक्षिणेतल्या मंदिरातून. तंजावर हे त्याचं प्रसिद्ध असं माहेरघर. अनेक शतकापासून इथल्या बृहदीश्वर मंदिरासारख्या देवालयातून भरतनाट्यम शैलीचे प्रयोग दासीअट्टम सदिराट या नावाने होत होते. तंजावरच्या एकूणच संस्कृतीमध्ये आपल्याला तमिळ तेलुगू आणि मराठी संस्कृतीचाही संगम झालेला दिसतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की मराठीचा संबंध आणि दक्षिणी शैलीशी, पण आज पार्वती कुमारांसारख्या गुरूंच्या संशोधनामुळे ही गोष्ट रसिकांसमोर आलेली आहे की त्या काळी 200-250 वर्षापूर्वी कर्नाटक संगीत नृत्यासाठी मराठी रचना तंजावरला लिहिल्या गेल्या. या रचना आता रंगमंचावर पुन्हा आविष्कृत झालेल्या आहेत. तंजावरच्या रचनाकारांमध्ये, मराठी रचनाकारांमध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो राजे शहाजी आणि राजे सरफोजी यांचा. सरफोजी राजांची ही एक रचना पाहूया. कवागाट उगड़ी तो कौन कवागाट उगड़ी तो कौन कवागाट उगड़ी तो कौन कवागाट उगड़ी तो जान बाले विषधरमी विषधर वल्मीकात जान विषधर नोगे नटेशमी नटेश झाला तरी नटन विदित जा कौन कवागाट उगडी तो कौन कवागाट उगडी तो नटेश नो हे कपाल पाणी मी कपाली झाला तरी भिक्षेच जा कपाली नो हे गज हरणार मी गजबैरी झाला तरी वाहन माझे कोण कवागाट उघडी तो कोण कवागाट कोण कवाड उगडी तो गजवरी नोखे त्यागेश मी त्यागेश अपराध क्षमा कर स्वामी तरुणी गौरी मी एक विनोद करी 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 एक विनोद करी. या रचनेमध्ये संवाद होता सखी आणि नायिकेमधला. आता यानंतरच्या शहाजींच्या मराठी पदातून आपण संवाद ऐकणार आहोत तो साक्षात शिव आणि मुग्धा तरुण अशा या पार्वतीमधला. जुन्या काळच्या साहित्यामधून नाट्यशास्त्रामध्ये याचा उल्लेख उक्ती प्रयुक्ती असा सापडतो. ही उत्तरं प्रत्युत्तरं कशी काय चालत आहेत ते ह्या पदातूनच अनुभवूया आपण.
कोण कवाड उघडितो, पार्वती म्हणत होती दाराकडे कोण आहे, आणि शिव जे जे उत्तर देतात त्यातूनही वेगळंच काहीतरी शोधत होती. ते म्हणतात विषधर, तेव्हा हिच्या डोक्यात कल्पना वाटते सर्पाची, आणि शेवटी हातीचा विनोद, शिव मात्र रागावतात. ही गमतीशीर कल्पना शहाजींनी या नृत्यपदातून अतिशय सुंदर मांडली. याबरोबरच अभिनयाच्या रचनांबरोबरच त्यांच्यावरच्या मराठी साहित्यामध्ये काही वेगळे नृत्याचे, शुद्ध नर्तनाचे असेही रचना प्रकार आहेत, तेही नाविन्यपूर्ण आहेत. शहाजींची ही एक रचना पाहूया, जक्किनी दरू. जक्किनी हा शब्द घेतला गेला तेलुगू साहित्यातून, पण यामध्ये संगीतातले बोल, स्वर, साहित्य, तालाचे बोल या सगळ्याचा सुंदर समन्वय आपल्याला दिसेल. तर पाहूया जक्किनी दरू. कलादर सुंदर वदन पुरंदर वंदित चरणोरे सुंदर दन अरविंद नयन शिरनंदित शाहेन्द्र आनंद रूप त्यागे जय लीला केल्लारे देवादि देव ये लीला एल्लारे ए लीला एल्लारे देव देवादि देव ये लीला
जुन्या काळी केवळ देवपूजेचा एक भाग म्हणून देवालयात सादर केली जाणारी ही शैली हिनं मग थेट समाजाचा आधार घेतला, ती सामाजिक रंगमंचावर आली. आज ती अधिकच आमच्याशी जवळीक साधू पाहतीये. अशावेळी मग भरतनाट्यमसारखी शैली ही दक्षिणेतली, ओडिसीसारखी शैली ही ओरिसाची किंवा कथकसारखी उत्तरेतली, या मर्यादा सोडून ह्या शैली विविध ठिकाणी त्यांचे प्रयोग होत आहेत आणि त्यातून काही वेगळे प्रश्न निर्माण होत आहेत, काही नवीन सृजन होत आहे. त्याच्याविषयीची आपण माहिती ओळख करून घेणार आहोत पुढच्या कार्यक्रमातून. तेव्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वारी याच वेळी.